వక్రతుండ మహాకాయ కోటి సూర్య సమప్రభ నిర్విఘ్నం కురు మే దేవ సర్వకార్యేషు సర్వదా. యా కుందేందు తుషారహార ధవల యా శుభ్ర వస్త్రామృత యా వీణావర దండ మండిత గల యా శ్వేత పద్మాసన యా బ్రహ్మాచ్యుత శంకర ప్రభుతిభిర్ దేవై సదా వందిత సామాం పాతు సరస్వతీ భగవతి నిశేష జాడ్యాప. గురుర్బ్రహ్మా గురుర్విష్ణు గురుర్దేవో మహేశ్వరా గురు సాక్షాత్ పరబ్రహ్మ తస్మై శ్రీ గురవే నమః తస్మై శ్రీ గురవే నమః తస్మై శ్రీ గురవే నమః. శాంతాకారం భుజగశయనం పద్మనాభం సురేశం విశ్వాధారం గగనసదృశం మేఘవర్ణం శుభాంగం లక్ష్మీకాంతం కమలనయనం యోగిభిర్ధ్యానగమ్యం వందే విష్ణుం భవభయహరం సర్వలోకైకనాథం. శ్రీరామ పురుషోత్తమ నరహరి నారాయణ కేశవ గోవింద గరుడధ్వజ గుణనిధే దామోదర మాధవ. శ్రీకృష్ణ కమలాపతే యదుపతే సీతాపతే శ్రీపతే వైకుంఠాధిపతే చరాచరపతే లక్ష్మీపతే పాహి మాం. మనోజవం మారుతతుల్యవేగం జితేంద్రియం బుద్ధిమతాం వరిష్టం వాతాత్మజం వానరయూథముఖ్యం శ్రీరామదూతం శరణం ప్రపద్యే. తరాణే జయాజియసే జన్మభూమి శ్రీదత్త ఉపాసనా నిత్యనేమి గురు వాసుదేవే రూపా పూర్ణకేణి నమస్కార నానా సమాదాత్రికాయ. వచనైకా కమలాపతి మాధీ రంకాచే వినంతి కర జోడితో కథే కాళి ఆపణ సావే సవళి. మూకం కరోతి వాచాలం పలంగుం లంఘయతే గిరిం యత్ కృపా త్వమహం వందే పరమానందమాధవం పరమానందమాధవం పరమానందమాధవం. మాతృదేవో భవ పితృదేవో భవ ఆచార్యదేవో భవ శ్రోత వక్త శ్రీరామ సమర్థ జయ జయ రఘువీర సమర్థ రాజాధిరాజ రామచంద్ర మహారాజ కీ జయ. పార్వతిపతి హర 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 మహాదేవ్ దే వర్షి నారద మహారాజ కీ జయ. అవధూత చింతన శ్రీ గురుదేవ దత్త జగదంబా మాతా కీ జయ. విజయా దుర్గా మాతా కీ జయ. జగదంబ జగదంబ జగదంబ. Ah
राजराज रामचंद्र महाराज की जय। पार्वती पते हर 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 महादेव, देवर्षि नारद महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, जगदम्बा माता की जय। जगदम्बा जगदम्बा जगदम्बा। Ta-da!
देवर्षि नारद महाराज की जय। श्री समर्थ सद्गुरु नाना महाराज की जय। जगदम्बा माता की जय। जय जय रघुवीर समर्थ। अभंग कांचा दूरदे अहम भाव फेकुन दूरदे अहम भाव फेकुन दूरदे अहम भाव फेकुन दूरदे अहम भाव फेकुन। ये बाहेरी निज हृदयाचे ये बाहेरी निज हृदयाचे मंदिर तू सोडून दूर दे अहम भाव फेकुन। स्वामींचे तेथे करिसी धता दे अहम भाव फेकुन। तो बाहेरी तो त्याला अंतकरण स्थान दिलेलं आहे। तो बाहेरी आल्यावर येईल मग चालू येईल मग चालून दूर दे अहम भाव फेकुन। आत्मरूप तो प्रकटे तुझा पुढे दे अहम भाव फेकुन दूर दे अहम भाव फेकुन। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय रघुवीर समर्थ। काल सांगितलं सगळ्या संतांनी आमच्या तर्फे मागणं मागितलंय। देवाला की देवा जे जे तुझे भक्त आहे त्यांच्या अंगी मात्र अहंकाराचा लवलेशही होऊ देऊ नकोस। अहंकाराचा वारा न लागो राजसा। माझ्या भक्तांना अहंकार अहंकाराची बाधा पाहायला नको। संतांनी मागणं मागितलंय पण कसं आहे मी आणि माझं हे काही सुटत नसत। हा लागलेला रोग आहे कारण आम्हाला शिकवणच तशी मिळते हो आम्हाला शिकवणच तशी मिळत। नाथांचं एक सुंदर वाक्य आहे ओवी आहे परधन परदारा। कसा आहे हा मनुष्य कसा आहे
काम क्रोध मोह मल मत्सर यामध्ये सगळा गुरफटलेला आहे. आणि म्हणून तो काय होतो, या भवचक्रात अडकतो. अंतागुणे मागुता जन्म हा हे जन्म मरण आहे काय, हे याच्यामुळे लागलाय पाठीमागे. काम क्रोध मोह मद मत्सर. आणि नाथांनी यावरती एक सुंदर म्हटलेलं आहे, परधना परदारा परधना परदारा लोभ काही सुटेना. परधन दारा म्हणजे बायको. परधना परदारा लोभ काही सुटेना. कटुवचन जनांचे अल्पही सोसवेना. काय म्हटलं बघा, परधना परदारा लोभ काही सुटेना. कटुवचन जनांचे अल्पही सोसवेना. घडी घडी मजने ही अहंता स्वगेही. झडकरी दर्याता भाव घे नाथ आई. सद्गुरुनाथ महाराज की जय. देवा घेऊन जा बाबा ही अहंता, नको नको मला कुणाचं काही असं म्हणणारे किती आहे, असं म्हणणारे किती आहे. पण नाही, कुणाच्याने म्हणवत नाही हो, हे कुणाच्याने म्हणवत नाही. म्हणायला जातो पण अहंकार मात्र पिछा सोडत नाही. अहंकार पिछा सोडत नाही. आणि समर्थाने एक सुंदर उदाहरण दिलेलं आहे. समर्थ काय म्हणतात, हा अहंकार कसा आहे, एवढा मोठा जीव आपला, पण हा अहंकार आहे कसा, माशी एवढा आहे, माशी एवढा. जेडे मक्षिका भक्षिली जाणीवेची. जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची. तया भोजनाची रुची प्राप्त कैची. अहम भाव हा जा, अहम भाव हा जा मानसीचा गिरेना. तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना. जय जय रघुवीर समर्थ. माशी आहे, माशी एवढा अहंकार. पण ती माशी एवढा अहंकार आम्हाला निस्तनाभूत केल्याशिवाय राहत नाही. आम्हाला निस्तनाभूत केल्याशिवाय राहत नाही आहे. श्रीमंताच्या घरचं जेवण होतं. पंचपक्वान्नांचा भेद होता, श्रीखंड बासुंदी. आज आठवण मला, कारण आज श्रीखंडच खाल्लेला आहे. श्रीखंड बासुंदी पुरणाच्या पोळ्या सांडई कुरडई वगैरे वगैरे सगळं पंचपक्वान्नांचं ताट भरलेलं श्रीमंताकडलं जेवण. काय बघायचं, ताट चंदनाच्या पाटावरती सगळ्या ब्राह्मणांना जेवायला बसवलं. आणि यजमानाने भली मोठी दक्षिणा द्यावी ब्राह्मणांना आणि सगळ्यांना जेवायला बसवलं. जेवणामध्ये आकंठ डुबले आणि सगळ्यांची पोटं भरली. सगळ्यांनी आपापल्या पोटावरती हात फिरवला आणि सांगितलं, यथेच्छ झालंय. यजमान आले, काही हवा आहे, नाही म्हटले, भरपूर झालं. आतमध्ये गेले, बायकोला सांगितलं एक ताट तयार कर आणि चांगल्या तुपातल्या केशराच्या पाकातला गिलव्या काढ. आणि ते ताट भरलं सगळं.
साजूक तुपाचा सुवास यायला लागला केशराच्या पाकातल्या जिलब्या. काय बघायचं? आणि यजमान ते ताट घेऊन आले हातामध्ये सोन्याचे कलदार आणि सांगितलं, बघा तुमचं जेवण आटपली. हो आता काही नको आहे. नाही म्हणे, कसं आहे खरी जेवण्याची मजा आताच. आता मी पहिले जी दक्षिणा दिली त्याच्याही पेक्षा जास्त दक्षिणा देतो. आणि हे जिलबीचं ताट कोण संपवणार? सगळ्यांनी विचार केला, ना बाबा आकंठ जेवलो आहे, ढेकर यायला जागा नाही आहे. कुणी कुणी तर आपल्या पोटावर हात दिला आणि दाबून पाहिलं, आहे का जागा थोडीफार? पण नाही. एकाने एक तर खूप विद्वान होता, त्यांनी काय केलं घशात बोट टाकलं आणि पाहिलं. त्यांनी पाहिलं घशात बोट टाकलं की लाडू इथपर्यंत आलेला आहे, आता नको खायला. नाही म्हणले, आता जमणार नाही. पण एक होता बाका, खायला बाका होता. त्यांनी सांगितलं, पोट वाजवून पाहिलं, त्याला हरकत नाही, बघूया. पण डबल मिळणारी दक्षिणा कोण सोडते? सुवर्णाची नाणी होती आणि देणारा यजमान श्रीमंत होता. म्हणलं सोडायचं नाही आहे, बघू काय होते. तर म्हणे या ताटामध्ये किती जिलबे असाव्या? 70-80? 50 तिथं मी शाश्वती घेऊ शकतो, बाकीचं बघू. म्हणून यजमानाला सांगितलं, ठीक आहे म्हणले आणा ताट. ताट आणलं, त्याच्या पुढे ठेवलं. म्हणे ताट ठेवलं पण दक्षिणा? दक्षिणा कुठे ठेवली? त्या यजमानाने ती दक्षिणा सुवर्ण मुद्रा काढल्या आणि ठेवल्या. ही दक्षिणा तुमची, घ्या म्हणे ताट संपवा. याने अर्ध्या जिलब्या खाल्ल्या. यजमानांना बोलवलं, बाकीच्यांना वाटायला लागलं, काय हा पुन्हा मागवतो का ताट? यजमानांना जवळ बोलावलं, सांगितलं, मला म्हणे एक वाटी जिरं निव्याची फोडणी घालून, जिरं हिंग वगैरे हे टाकून एक वाटी ताक मिळेल का? यजमानाने सांगितलं, माझ्याकडे काय कमी आहे, देतो एक वाटी का. म्हणून एक वाटी ताक मागवलं आणि यांनी त्या जिलब्या खात जायच्या आणि ताकाचा भुरका मारायचा असं ठरवलं. तेवढ्यामध्ये काय झालं, आता एवढं सगळं गोडाचं जेवण, माशी येणारच. तर माशी घुम 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 घुमली आणि येऊन त्या ताकाच्या भांड्यात जाऊन पडली. पडल्याबरोबर याच्या काही लक्षात आलं नाही आहे, त्याला म्हटलं जिरा आणि मोहरी समोरच आहे. म्हणून त्यांनी काही विचार केला नाही, जिलब्या सगळ्या खाल्ल्या आणि ताकाच्या वाटीमध्ये हात घातला आणि जो फुरका मारायला गेला तर ती माशी त्याच्या पोटात गेली. माशी पोटात गेल्यानंतर त्याला सुवर्ण मुद्रा घेतल्या, आपल्या जवळ ठेवल्या आणि हात धुवायला म्हणून निघाला. माशीनी आपलं कान दाखवलं. माशी जशी फिरत फिरत आली तशी ती पोटात सुद्धा फिरली आणि हात धुवायला जात आहे तर भाड 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 उलट्या सुरू झाल्या, ओकाऱ्या झाल्या. सगळं अन्न पडलं, जितकं पहिले खाल्लं होतं तेही पडलं आणि नंतरच खाल्लेलं तेही पडलं. म्हणून समर्थांनी माशीचं उदाहरण दिलेलं आहे, अरे एवढं तुझ्या पोटामध्ये जागा. पहिले मिळालेलं वरण भात भाजी पोळी सांडई कुरडई पुण्याच्या पोळ्या बासुंदी श्रीखंड भजे काय ते काय नाही ते खाल्लं. त्याच्यानंतर आलेल्या जिलबीचं ताट सुद्धा रिचवलं आणि काळे एवढी माशी तुझ्या पोटात सहन होऊ शकत नव्हती. एवढ्या माशीला जागा नव्हती. म्हणून समर्थांनी उदाहरण दिलं, मक्षिका जेणे मक्षिका भक्षिली जाणवेची तया भोजनाची रुची प्राप्त कैसी.
अहम भाव हा ज्या मानसीचा विरेना तया ज्ञान हे अन्नकूटी जिरेना। म्हणून अहंकार नाही जगू देतो। आपल्याला वाटतं सगळं सगळं माझं आहे, सगळं मी कमवलेलं आहे, पण जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुम्हाला भगवंताच्या चरणापाशी जागा मिळत नाही। त्याला आपला भक्त कसा पाहिजे? निर्भय असा भक्त पाहिजे, त्याच्या मनामध्ये काहीही नसावं, तर तो आपल्याला जवळ करतो, अन्यथा कळत नाही। म्हणून पूर्वपदामध्ये समर्थ रामदास स्वामी आपल्या अभंगात सांगतात, अहम भाव थे कोन दुरदे, अहम भाव थे कोन दुरदे, अहम भाव थे निज
राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। पार्वती पति हर 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 महादेव, देवर्षि नारद।